सत्ता टिकवणं आणि पदावर जाणं यावर सध्याच्या राजकारणाचा फोकस, पंकजा मुंडे यांचं वक्तव्य. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात अभूतपूर्व परिस्थिती पाहायला मिळणार आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीतील फुटीनंतर या दोन्ही पक्षांचा एक गट सत्ताधारी महायुतीच्या आणि दुसरा गट विरोधकांच्या महाविकास आघाडीच्या बाजूने लढताना दिसणार आहे. त्यामुळे अनेक मतदारसंघातील राजकीय गणितही बदलणार आहेत. लोकसभा निवडणुका जवळ येऊ लागल्याने संभाव्य उमेदवारांनी प्रचारालाही सुरुवात केली आहे. भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी आपली बहीण प्रीतम मुंडे यांच्या लोकसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणीला सुरुवात केली असून या मोहिमेच्या सुरुवातीला एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पंकजा यांनी महत्त्वपूर्ण वक्तव्य केलं आहे. माझ्याकडे कोणतंही पद नाही, मात्र मी तरीही तुमच्यासाठी उपलब्ध आहे. मुंडे साहेबांनी मला तुमच्यासाठी सुपूर्द केलेलं आहे. या पंकजा मुंडे यांच्या जुन्या वक्तव्याची आठवण करून देत आता तुमच्या मनात नेमकं काय सुरू आहे असा प्रश्न पंकजा मुंडेंना विचारण्यात आला. त्यावर पंकजा यांनी म्हटलेलं आहे की राजकारणात तुम्ही सध्या बघितलं तर सत्ता टिकवणं आणि एखाद्या पदावर कोणी जाणं यावर फोकस आहे. मात्र मुंडेसाहेबांच्या राजकारणाचं मूळ काय आहे तर समाजाची तुम्ही अविरत सेवा करा, मग ती पदासकट करा किंवा पद नसताना करा असा माझ्या वक्तव्याचा अर्थ होता. एकेच्या बळाचा ताकद ही जगाला दाखवून द्यायची वेळ आली तर देणार की नाही, आणि म्हणून तुमच्यासाठी जीवन समर्पित करून मुंडे साहेबांनी मला तुमच्या झोळीत टाकले आणि सांगितलं आता तू बाकी काही करायचं नाही, फक्त यांचं भलं करण्यासाठी रात्रंदिवस झटायचं. मी आमदार असताना झटले, मंत्री असताना झटले, आणि आता काही नव्हते तरी पण झटले, तरी पण गेला. अरे माझ्या ऊसतोड कामगारांनी कोयता दिला ना तर सोन्याचा ते काय म्हणतात राणीहार दिल्याचा पेक्षा सुख मला होत, कारण त्यांनी माझ्या हातात कोयता दिला. 34% भाव वाढ दिली, सुरेश जस होते त्या बैठकीला, 34% भाव वाढ, मला वाटतं इतिहासातली सगळ्यात नंबर 2 ची मोठी भाव वाढ दिली. माझ्यात झालेली ही परिस्थिती, लोकांच्या मनात निर्माण झालेले असंख्य प्रश्नचिन्ह, मला फेटा घालायची इच्छा होत नाही, मला फेटा घालायची इच्छा होत नाही. फेटा घालायला लागणारा जो स्वाभिमान माझ्यामध्ये असेल, पण माझ्या मनातली चिंता जोपर्यंत संपत नाही, समाजात उभारलेल्या राजकारणाच्या हेतूनी बांधलेल्या भिंती जोपर्यंत आपण पाडत नाही, तोपर्यंत तो फेटा घालण्याची माझ्या मनामध्ये इच्छा होणार नाही. फेटा घालू जेव्हा महाराष्ट्रामध्ये आपल्याला ते चित्र दिसेल की एका गावामध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक सुखाने नांदत असतील. सांगतात आई पुढच्या वेळी तुम्ही असं करा, तुम्ही तसं करा, मला असं बघायला आवडेल, तसं बघायला आवडेल. मी एक सांगते, आज मी पुढच्या वर्षी येईन या गडावर तेव्हा मला काय बघायला आवडेल सांगा बरं, तुम्हाला काय बघायला आवडेल? लिडत आहेच मला तुमच्या डोळ्यामध्ये हे प्रेम, हा आशीर्वाद, आणि तुमच्या हातात ते फुल मुठभर फुल आहेत ना, मला वर्षभर पुरतात, वर्षभर हे बघायला आवडेल, बाकी काही नाही. मले काही हो मी तिकडे जगाचे कुणी हो, पण तुमच्या डोळ्यातलं प्रेम आटलं नाही पाहिजे, अशी भूमिका पंकजा मुंडेंनी घेतली होती.